मधून ब्रेकिंग न्यूज येते आहे। ही या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, बघूया काय आहे। बीड शहरातील मतदान केंद्रावर गोंधळ झालेला आहे। बीड शहरातल्या एका मतदान केंद्रावर गोंधळ उडालेला आहे। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय, बीड मधून बातमी येते। बोगस मतदानाचा संदीप क्षीरसागर यांनी आरोप केलेला आहे। बीड मध्ये आपण बघितलं सुवर्णा, तर पुतण्या आणि काकामध्ये लढत होते जयदत्त क्षीरसागर, जे राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये डेरे दाखल झालेत आणि राष्ट्रवादीनं ज्यांना ताकद दिली त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्या मतदारसंघामध्ये हा सगळा गोंधळ झालेला दिसतोय। या घडीची बीड मधून एक महत्त्वाची बातमी, बीड शहरातल्या एका मतदान केंद्रावर गोंधळ उडालेला आहे। संदीप क्षीरसागर यांनी आरोप केलाय की बोगस मतदान होत आहे। ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचली आहेत, संदीप क्षीरसागर दृश्यांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, बोगस मतदान झाल्याचा ते आरोप करत आहे। अगदी सुवर्णा, महाराष्ट्रामध्ये काका पुतण्यांच्या ज्या लढाया आपण बघितल्या, राजकीय लढाया, त्यामधलीच एक लढाई आहे ती म्हणजे बीड मधली। जयदत्त क्षीरसागर जे आतापर्यंत राष्ट्रवादीमध्ये असताना मंत्री होते आणि आता आपण बघितलं तर ते शिवसेनेमध्ये झाले, काही दिवसांपूर्वी त्यांना मंत्रीपदाची शपथ सुद्धा देण्यात आली आणि त्यांची लढत आहे त्यांच्याच पुतण्याबरोबर, संदीप क्षीरसागर यांच्याबरोबर। क्षीरसागर यांच्यासाठी, संदीप यांच्यासाठी खूप मोठ्या सभा सुद्धा घेतलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसनं। शरद पवार यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रचार कॅम्पेन राबवलं बीडमध्ये आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यावर जोरदार टीकास्त्र केलं आणि याच मतदारसंघामध्ये, परळीतल्या या दोन मतदारसंघांवर सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ते म्हणजे परळी आणि बीडमध्ये काय होणार आणि त्यामधला जात आपण बघितलं बोगस मतदानाचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केलेला आहे आणि कुठंतरी एका मतदार संघामधल्या या बीड मधल्या एका मतदान केंद्रावर गोंधळ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। बीड मतदार संघाचे लोक मतदान करणार आहेत। आपण बघितलं बीडमध्ये गोंधळ झालेला आहे, संदीप क्षीरसागर यांनी बोगस मतदानाचा आरोप केलेला आहे। यानंतर जाणार आहोत कोल्हापूरमध्ये, छत्रपती संभाजीराजे यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, त्यानंतर मतदान केल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। अगदी सामान्य मतदाराप्रमाणे राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या कुटुंबियांनी रांगेमध्ये उभं राहून मतदान केलेलं आहे आजच्या विधानसभेसाठी। काय सांगाल, एकतर तुम्ही राज्यसभेचे खासदार आहात, त्यात सामान्य मतदार आणि गर्दी दिसते, पाऊसही नाही आज। संविधानातच स्पष्ट लिहिलेलं आहे की लोकशाही जर टिकवायची असेल आणि देशाचं परिवर्तन जर घडवायचं असेल, विकास करायचा असेल, तर मतदान हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे आणि म्हणून आज सगळे मतदार बाहेर पडलेले आहेत की आपल्या देशाचा विकास कसा घडवायचा या दृष्टिकोन सगळे बाहेर पडले आहेत आणि जे बाहेर पडले नाहीत त्यांना मी आव्हान करू इच्छितो की त्यांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे। मला आज आनंद आहे की आमच्याबरोबर संयुक्तराजी तर आहेतच, पण प्रामुख्याने पहिल्यांदा मत बजवण्यासाठी आमचे चिरंजीव शहाजी इथं आलेले आहेत आणि म्हणून मला वाटते माझ्यापेक्षा ते जास्त त्यांचा आनंद सांगू शकतील, पण सगळ्यांनी मतदान करावं हीच माझी विनंती। मी जाणून घेणार आहे शहाजीराजे छत्रपती यांच्याकडून काय उत्सुकता होती नेमकी। थोडं पहिले नर्वस वाटलं, पण मला फार आनंद झाला की मी माझं पहिलं मतदान केलं। अनफॉर्च्युनेटली असं नाही करू शकलो, पण यावेळेस फारच आनंद झाला करू शकलो। एकच सांगायचं आहे की आपल्या लोकशाहीत विकास जर आपल्याला घडवायचा असेल तर तरुणांपासून सगळ्यांनी मतदान करणं हे फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की खरी ताकद मतदानातच आहे डेमोक्रेसीची। राजे खासदार आहेत स्वतः राज्यसभेचे, तुम्ही काय वाटतं एक आमदार कसा असावा किंवा सरकार कसा असावं तरुण म्हणून एक अपेक्षा? आमची तरुणांची एवढीच अपेक्षा आहे की तुमचं वय काय पण असू दे, तरुण असू दे किंवा तुम्ही मागच्या जनरेशनचं असू दे, काम चांगलं पाहिजे आणि कामाशी मतलब पाहिजे आणि बाकी काही नाही। माझ्यासोबत संयोगिता राजे छत्रपती दिखले, तुम्ही राजनीत काय मनात ठेवून तुम्ही मतदान केलं? विकास, डेव्हलपमेंट व्हेरी एसेन्शियल आणि मतदानाच्या नंतर ही अपेक्षा ठेवतो जे कोण निवडून येईल त्यांनी कोणी मतदान दिलं आणि कोणी न दिलं ह्याच्या भागात करायचं नाही करायचं ह्या विचार करायचा सोडून त्यांनी प्रत्येक भागात विकास करावा आणि त्याच्यासाठी सर्वांना एकत्र घ्यावं आणि कोल्हापूरला बदलून दाखवा। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत राणेसह संदीप रासगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।